नमस्कार, मी धीरज मानमोडे. कृषी प्रधान टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पाहूया राज्यभरातील काही विशेष घडामोडी. बहुजन क्रांती मोर्चाच्या ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून भारतीय निवडणूक आयोगाच्या तर्फे फ्री फेअर अँड ट्रान्सपरंट निवडणूक न घेण्याच्या विरोधात जेल भरो आंदोलन 30 एप्रिलला सकाळी 11 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा इरविन चौक अमरावती येथे करण्यात येणार आहे. सदरचे जेल भरो आंदोलन अमरावती कमिशनरी लेव्हलवरच करण्यात येत असून यामध्ये अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा या जिल्ह्यांचा समावेश आहे. 8 ऑक्टोबर 2013 सुप्रीम कोर्टाने ईव्हीएम मशीनच्या संदर्भामध्ये निर्णय दिला होता. या निर्णयामध्ये ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून फ्री फेअर अँड ट्रान्सपरंट निवडणूक होऊ शकत नाही, त्या कारणाने सुप्रीम कोर्टाने फ्री फेअर अँड ट्रान्सपरंट निवडणूक घेण्यासाठी पेपर ट्रेल मशीन लावण्याचा आदेश दिला होता. परंतु 2014 लोकसभा निवडणुकांमध्ये या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली नव्हती. 2014 लोकसभा निवडणुकांमध्ये सुप्रीम कोर्टाचा आदेश असून सुद्धा पेपर ट्रेल निवडणूक आयोगाने न लावता 2014 लोकसभा निवडणूक घेण्यात आली होती. अशातच हा निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टवरील मागण्यांना मानत नसेल तर त्यांच्यावर संसदेमध्ये महाभियोग चालविण्यात यावा अशी मागणी जेल भरो आंदोलनाद्वारे करण्यात येणार आहे, अशी माहिती बहुजन क्रांती मोर्चाचे जिल्हा संयोजक ऍडव्होकेट डोंगर दिवे, भारिप बहुजन महासंघाचे ऍडव्होकेट सिद्धार्थ गायकवाड, भीम आर्मीचे मनीष साठे यांनी आयोजित पत्रकार परिषदेद्वारे दिली. 100% पेपर ट्रेल मशीन लगाए जाए, ये सुप्रीम कोर्ट का आदेश हमारे केस में 2017 के सुप्रीम कोर्ट ने दिया और आज सुप्रीम इलेक्शन कमीशन वो पेपर ट्रेल ईवीएम मशीन के साथ लगाया है. अभी बहुत सारी ऐसी रिपोर्ट्स आई हैं, कई जगह पे ईवीएम मशीन को फोड़ा गया है और इस तरह से भारत में इसके खिलाफ में एक असंतोष और अविश्वास का वातावरण निर्माण हुआ है. इसके खिलाफ में हम पूरे भारत में 30 अप्रैल 2019 को पूरे भारत में और कमिश्नर लेवल पर अमरावती में डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर पुतला इन्हीं चौक में जेल भरो आंदोलन करने जा रहे हैं सुबह 11 से 6 बजे. सभी सामाजिक संगठना और संगठनाओं को प्रतिनिधियों को आह्वान करते हैं कि इस जेल भरो आंदोलन में आप सभी शामिल हों. ब्यूरो रिपोर्ट, कृषि प्रधान टीवी अमरावती. आता तुम्ही पाहू शकता आपल्या बातम्या आपल्या मोबाईलवर. त्यासाठी कृषी प्रधान टीव्हीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसेच कृषी प्रधान टीव्हीच्या फेसबुक पेजला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह. तोपर्यंत नमस्कार.